अपन मागच्या पीरियडला स्टैंडर्ड फॉर्म्युले पाहिले होते, इंटीग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तथा लिनियर फॉर्म, इंटीग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन ट्वाइस ए लॉग ऑफ मॉड एक्स माइनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी त्याचा लिनियर फॉर्म, इंटीग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन ट्वाइस ए लॉग ऑफ मॉड ए प्लस एक्स अपॉन ए माइनस एक्स प्लस सी त्याचा लिनियर फॉर्म पाहिला होता. तर यावरती आपण एक्झाम्पल पाहणार का. तर इंटीग्रल ऑफ टाइप वन अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स या टाईपचं जर इंटीग्रल असेल तर त्या सगळ्याला हा फॉर्म्युला त्याचा लिनियर फॉर्म, हा फॉर्म्युला त्याचा लिनियर फॉर्म, हा फॉर्म्युला त्याचा लिनियर फॉर्म लागणार. फॉर्म्युले पाठ असणं खूप आवश्यक आहे. आता यावरती एक्झाम्पल कसे घ्यायचे, इव्हॅल्युएट इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व डीएक्स. आता इथे एबीसीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येतील, कधी पॉझिटिव्ह येईल कधी निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत राहील त्या व्हॅल्यू, आपण त्याप्रमाणे त्याला सॉल्व करू. सोल्युशन, गिव्हन इंटिग्रल इज वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व डीएक्स. आता ह्या टाईपचे इंटिग्रेशन शिकत असताना आपल्याला हे तीनही फॉर्म्युले माहीत पाहिजे, आणि तीन फॉर्म्युले माहीत असल्यानंतर याला मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअर यूज करायची आहे. कुठली मेथड? मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअर, मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअर. आता हे मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे कसं तर पहा, सर्वप्रथम यामध्ये हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे याचा कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक आहे का हा पाहायचा आहे. तर एक असेल तर आपल्याला कुठली अडचण नाही, एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक आहे तर समोरची स्टेप घ्यायची, इथे प्लस असो की मायनस असो काही फरक पडत नाही, एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा तो प्लस आहे की मायनस हा नाही विचार करायचा, जो कोएफिशियंट आहे तो तो किती आहे एक, याला दोन्ही भागायचं, याला दोन्ही भागायचं, किती येणार भागा फोर, आलेल्या भागांचा स्क्वेअर करायचा म्हणजे फोर स्क्वेअर किती होईल टोटल, हा होईल सिक्सटीन. पण मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअर कशी आहे, पहिली स्टेप एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक पाहिजे एक आहे, त्यानंतर एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा तो आपण एट घेतला, समजा आपण याला एट घेतला. दुसरी स्टेप आहे त्याला दोन्ही भागणे, दोन्ही भागानंतर भागाकार झाला फोर, या फोरचा स्क्वेअर करायचा तो किती येईल सिक्सटीन, हा आलेला नंबर यामध्ये ऍड करायचा आणि लगेच सबस्ट्रॅक्ट करायचा, इक्वेशन बॅलन्स राहील आणि नंतर शिल्लक आपल्याजवळ प्लस ट्वेल्व. काही अडचण आहे कुणाला, तर पुन्हा प्रोसिजर पहा मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअरची, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक करणे, नंतर एक्सचा कोएफिशियंट घेणे, जो कोएफिशियंट असेल त्याला दोन्ही भागणे, आलेल्या भागाकाराचा स्क्वेअर करायचा, तो जो नंबर येईल तो ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायचा. ठीक, असं केल्यामुळे काय होईल की याला कम्प्लीट स्क्वेअर करण्याकरता या पहिल्या तीन टर्म कशाचं तरी एक्सपान्शन असते, ते कशाचं असते याचा कन्फ्युजन नाही व्हायचं. एक्स स्क्वेअर मधून एक्स घ्या, याचं वर्ग म्हणून घेतला आपण एक्स स्क्वेअरचं एक्स, की मधामधलं साईन घ्यायचं प्लस आणि पुन्हा सोळाचं वर्ग म्हणून घ्यायचं फोर, फोर स्क्वेअर
म्हणजे कशाचं एक्सपान्शन आहे विचार करण्याची गरज नाही. एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स हे पदार्थ साईन प्लस 16 वर्गमूळ पुन्हा 4 एक्स प्लस 4 होल स्क्वेअर आणि मग शिल्लक काय राहिला मायनस 16 प्लस 12 मायनस 4 dx. कोणत्या फॉर्ममध्ये आला इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला त्याचा हा लिनियर फॉर्म. ए स्क्वेअर 4 आहे म्हणजेच ए किती राहील याच्यामध्ये ए राहणार 2. तर याला फॉर्म्युला जो लागला तो 1 अपॉन ट्वाइस ए 2 लॉग ऑफ मॉड एक्स मायनस ए एक्स प्लस 4 मायनस ए दॅट इज 2 अपॉन एक्स प्लस ए एक्स प्लस 4 प्लस 2 हियर ए म्हणजे किती आहे 4 आहे तर ए ए स्क्वेअर म्हणजे 4 तर ए 2 प्लस सी. त्याला क्लिअर करून घ्या 1 अपॉन 4 लॉग ऑफ मॉड एक्स प्लस 4 मायनस 2 एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 6 प्लस सी. याप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन ट्वाइस एक्स स्क्वेअर 1 अपॉन ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 dx. आधीच्या प्रॉब्लेम पेक्षा बदल आहे सोल्युशन. हे एक एक प्रॉब्लेम समजून घेतलं की मग त्याच्या आयडिया क्लिअर होतात आपल्या. गिव्हन इंटिग्रल इज 1 अपॉन ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 dx. मेथड ऑफ कोफिट स्क्वेअरने सॉल्व करायचं आहे पण पहिली अट आहे की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. आता एकच्या ऐवजी किती आला 2 आला. त्याला वेगळ्या पद्धतीने 2 कॉमन घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये किती मग एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस एक्स प्लस 5/2 dx. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा म्हणजे जितका काही नंबर असेल एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट तो कॉमन घेऊन टाकायचा सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. हिअर 1 अपॉन 2 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन फ्रॉम द इंटिग्रल आणि मग राहिला आपल्याजवळ हा एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस एक्स प्लस 5/2 इंटू dx. 1/2 इंटिग्रल 1 अपॉन आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 झाला. आता मेथड ऑफ कोफिट स्क्वेअर एक्सचा कोएफिशियंट 2 हा एक्सचा कोएफिशियंट 2 त्याला दोन्ही भागलं 2 अपॉन 2 दॅट इज 1 त्याचा स्क्वेअर करायचा 1 चा स्क्वेअर किती ना तो 1 हा जो नंबर आहे हा याने सबट्रॅक्ट करायचा प्लस 1 मायनस 1 प्लस 5/2 dx. 1/2 इंटिग्रल 1 अपॉन पहिल्या तीन टर्मला कशा स्क्वेअर घ्यायचा आजच्या प्रॉब्लेम प्रमाणे एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स मधातलं साईन 1 वर्गमूळ 1 होल स्क्वेअर. सोपं आहे. आता इथे मात्र काळजीपूर्वक सॉल्व करायचं कारण याचं या दोन नंबरचं कॅल्क्युलेशन प्लस आलं तर पहिला फॉर्म्युला लागेल प्लसच्या ऐवजी मायनस आलं तर दुसरा फॉर्म्युला लागेल आणि इनकेस आपलं चुकलं बरोबर याचं प्लस आहे आणि मायनस आलं तर दुसरा फॉर्म्युला लागला म्हणजे चुकलं तर प्लस 2 याचं एलसीएम येईल मायनस 2 प्लस 5 दॅट इज प्लस 3/2 dx असे. आता हे जर चुकीनं तुमचं मायनस 3/2 आलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला लागला म्हणजे प्रॉब्लेम चुकून जाईल. म्हणून काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं कोणत्या फॉर्ममध्ये आलं 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा लिनियर फॉर्म म्हणजे पहिला हा. इथे ए स्क्वेअर 3/2 आहे तर ए किती राहणार ए राहणार स्क्वेअर रूट 3/2 ए स्क्वेअर 3/2 इथे
वन अपॉन टू इंटू वन अपॉन ए, ए मीन्स स्क्वेअर रूट थ्री अपॉन स्क्वेअर रूट टू, टॅन इनवर्स एक्स, एक्स मीन्स एक्स मायनस वन अपॉन ए स्क्वेअर रूट थ्री अपॉन स्क्वेअर रूट टू अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स लिनियर फॉर्म मध्ये एक्सचा कोएफिशिएंट वन प्लस सी, याला क्लियर करून घेऊ आपण. टू अपॉन स्क्वेअर रूट टू म्हणजे येईल हा येईल वन अपॉन स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रूट थ्री टॅन इनवर्स. आता हा खालून वर आला वापर इथे तर इथे लिहिताना याला हा ब्रॅकेटमध्ये येईल स्क्वेअर रूट टू इंटू एक्स मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट थ्री प्लस सी, याला क्लिअर करून टाका वन अपॉन स्क्वेअर रूट सिक्स टॅन इनवर्स स्क्वेअर रूट टू एक्स मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट थ्री प्लस सी. याप्रमाणे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एकपेक्षा जास्त असेल तर त्याला याप्रमाणे सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, आता हे फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे सगळ्यांनी. नेक्स्ट एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटिग्रल वन अपॉन इव्हॅल्युएट इंटिग्रल वन अपॉन वन प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. सोल्युशन गिवन इंटिग्रल इज वन अपॉन वन प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. पुन्हा या प्रॉब्लेममध्ये बदल झाला की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट निगेटिव्ह आला. आधीच्या दोन प्रॉब्लेममध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह होता तर याला कशा प्रकारे सोडवायचं? सोपाचा रिझल्ट आहे वन अपॉन एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे मायनस वन आहे तर मायनस साईन कॉमन घ्यायचं, मायनस साईन कॉमन घ्यायचं तर किती येईल एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन. मायनस साईन कॉमन घेतल्यामुळं जे मायनस साईन आहे ते प्लस होतील आणि जे प्लस साईन आहे ते मायनस होतील. इक्वल इंटिग्रल वन अपॉन हा मायनस साईन किती जर होत्या एक्स स्क्वेअर मायनस एक्स, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट या ब्रॅकेटमध्ये प्लस वन आहे. याला कम्प्लीट स्क्वेअर करण्याची मेथड यूज करू आपण. आता एक्सचा कोएफिशियंट आहे वन, एक्सचा कोएफिशियंट किती आहे वन, त्याला कितीने भागायचं आहे दोननी, किती याला भागणार वन बाय टू, याचा स्क्वेअर करायचा वन बाय टूचा स्क्वेअर तो किती येईल वन बाय फोर. हा नंबर ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा प्लस वन बाय फोर मायनस वन बाय फोर जे इक्वेशन बॅलन्स राहिलं आणि हा मायनस वन शिल्लक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. दॅट इज इंटिग्रल वन अपॉन मायनस इन ब्रॅकेट पहिल्या तीन टर्म कशाला स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स मधातलं साईन याचं वर्गमूळ वन बाय टू होल स्क्वेअर. पुन्हा इथे केअरफुल कॅल्क्युलेशन करा मायनस वन बाय फोर मायनस वन दॅट इज मायनस फाईव्ह बाय फोर. ही स्टेप झाली की या मायनस साईनने या ब्रॅकेटमध्ये करून टाका. मायनसने या मायनसला गुणलं तर प्लस होईल म्हणजे आपण आधी टाकू फाईव्ह बाय फोर आणि या ब्रॅकेटला मायनसने गुणलं तर राहील एक्स मायनस वन बाय टू होल स्क्वेअर डी एक्स. कोणत्या फॉर्ममध्ये आलं इंटिग्रल वन अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा लिनियर फॉर्म. तर मग लिनियर फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे वन अपॉन ट्वाईस ए म्हणजे किती आहे इथे स्क्वेअर रूट फाईव्ह ए स्क्वेअर फाईव्ह बाय फोर आहे तर ए इला स्क्वेअर रूट फाईव्ह बाय टू ए इक्वल टू तर ए आला इथे स्क्वेअर रूट फाईव्ह अपॉन टू लॉग ऑफ मॉड ए प्लस एक्स स्क्वेअर रूट फाईव्ह बाय टू प्लस एक्स मीन्स एक्स मायनस वन बाय टू अपॉन ए मायनस एक्स स्क्वेअर रूट फाईव्ह अपॉन टू मायनस एक्स मायनस वन अपॉन टू अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स इज वन प्लस
है टू टू कैंसिल दैट इज वन अपॉन स्क्वायर रूट फाइव लॉग ऑफ मॉड इसे पर टू एच एलसीएम तीन स्क्वायर रूट फाइव प्लस ट्वाइस एक्स माइनस वन एलसीएम आला होता टू अपॉन एलसीएम टू ये ब्रैकेट ओपन एलसीएम टू आला तो न्यूमरेटर मे स्क्वायर रूट फाइव या टू ने माइनस एक्स गुणा माइनस ट्वाइस एक्स हा माइनस माइनस प्लस वन एलसीएम का टू टू कैंसल होता अपने जो शिल्लक रहे वन अपॉन स्क्वेर रूट फाइव लॉग ऑफ मॉड स्क्वेर रूट फाइव प्लस ट्वाइस एक्स माइनस वन अपॉन स्क्वेर रूट फाइव माइनस ट्वाइस एक्स प्लस वन प्लस सी या मध्य अनावश्यक स्टेप अपन कैंसल करू शको आता कुछ अनावश्यक स्टेप है तो हा टू एलसीएम लक्षा दयाचार एलसीएम का कैंसल करूँ दी हि मोटी स्टेप कैंसल होती है तो डायरेक्ट अपन खेल शको नेक्स्ट एग्जांपल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल इव्हॅल्युएट इंटिग्रल वन अपॉन थ्री मायनस टेन एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह एक्स स्क्वेअर डी एक्स गिव्हन इंटिग्रल इज वन अपॉन 3 minus 10x minus 25x square dx. आता या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये x square चा कोएफिशिएंट निगेटिव होता पण प्लस 1 होता आता इथे x square चा कोएफिशिएंट minus 25 आहे पण x square चा कोएफिशिएंट minus आहे यालाही त्याच पद्धतीने सोडवायचा आहे कॅल्क्युलेटर minus 25 कॉमन घ्या minus 25 कॉमन घेतला किती x square माइनस चांगला प्लस टेन अपॉन ट्वेंटी फाइव एक्स नंतर प्लस चा होईल माइनस थ्री अपॉन ट्वेंटी फाइव इंटू टू एक्स म्हणजे जितका नंबर आहे तितका कॉमन घेऊन टाकायचा माइनस ट्वेंटी फाइव कॉमन घेतला आता इथे एक बाब लक्षात ठेवायची की यामधला फक्त वन अपॉन ट्वेंटी फाइव कॉमन घ्यायचा माइनस साईन बाहेर नाही घ्यायचा वन अपॉन माइनस साइन दिस इथे मग पुन्हा आणखी लक्षात ठेवायचं की टेन बाय ट्वेंटी फाईव्हला पाचने भाग द्यायचा नाही तसंच राहू द्यायचं एक्स स्क्वेअर प्लस टेन अपॉन ट्वेंटी फाईव्ह एक्स याचा कॉम्प्लीट स्क्वेअर करायचा आहे एक्सचा कोएफिशिएंट घ्या टेन अपॉन ट्वेंटी फाईव्ह याला दोन्ही भागतोय आपण टेन अपॉन ट्वेंटी फाइव दोन्ही भागले म्हणजे वन बाय टू दोन्ही भागल्यावर इथे जाईल पाचचा भाग फाईव्ह अपॉन ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे फाईव्ह अपॉन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे येईल वन बाय फाईव्ह हा जो भागाकार आला याचा स्क्वेअर करायचा तो येईल वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हा नंबर आपल्याला या आणि सबट्रॅक्ट करायचा वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह मायनस वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह प्लस केला लगेच मायनस आणि शिल्लक आपल्या जवळ थ्री अपॉन ट्वेंटी फाईव्ह इतका नंबर हा शिल्लक इंटू टी एक्स वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह इंटिग्रल वन अपॉन मायनस पहिल्या तीन टर्मनुसार एक्स स्क्वेअरचा एक्स मध्यात प्लस आईन याचा वन बाय फाईव्हचा स्क्वेअर नंतर मायनस वन बाय ट्वेंटी फाईव्ह आणि मायनस थ्री बाय ट्वेंटी फाईव्ह किती ते मायनस जर ट्वेंटी फाईव्ह एलसीएम बघा मायनस वन मायनस थ्री तर किती मायनस फोर इंटू टी एक्स आता मायनस साईन इथे आता करून घ्या वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह इंटिग्रल वन अपॉन मायनस नेला बनलं फोर अपॉन ट्वेंटी फाईव्ह मायनस एक्स प्लस वन बाय फाईव्हचा स्क्वेअर इंटू dx that is 1 upon 25 integral ala 1 upon a square minus x square cha linear form to ghyacha hai 1 upon twice a means a square 4 by 25 a
टू बाय फाइव लॉग मॉड ए प्लस एक्स टू बाय फाइव प्लस एक्स प्लस वन बाय फाइव अपॉन ए माइनस एक्स टू बाय फाइव माइनस एक्स प्लस वन बाय फाइव अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज वन प्लस सी इतने पांच भाग जो पांच पांच पंचवीस इतने वन अपॉन टू इंटू टू फोर फोर इंटू फाइव ट्वेंटी लॉग आता आधी प्रॉब्लम प्रमाण पहा यहाँ एलसीएम फाइव आला इथे टू प्लस फाइव एक्स प्लस वन अपॉन फाइव एलसीएम काढलेला आहे आपण असं इमॅजिन करा की याच्याखाली हा फाइव एलसीएम आहे तसं तिथे फाइव एलसीएम येते का टू मायनस फाइव एक्स मायनस टू प्लस वेला मायनस वन याच्या खाली फाइव आहे प्लस फाइव फाइव गेट कॅन्सल आणि मग याला क्लिअर करून घेऊ आपण वन अपॉन ट्वेंटी लॉग ऑफ मॉड क्लिअर करायला टू प्लस वन थ्री प्लस फाइव एक्स आणि ह्या टू मायनस वन दॅट इज वन मायनस फाइव एक्स प्लस याप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवायचे आहे तर होमवर्कसाठी तुम्हाला तुम्ही इथे एक्झाम्पल होमवर्क पहिला आहे वन अपॉन फाइव मायनस फोर एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर डी एक्स दुसरा इंटिग्रल वन अपॉन टू प्लस थ्री एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स तिसरा आहे इंटिग्रल वन अपॉन थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फाईव्ह डी एक्स आणि चौथा आहे इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन डी एक्स याप्रमाणे याला सॉल्व करायचं आता यामध्ये नंतरचा जो बदल आहे तो याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मेथड येऊ शकते सबस्टिट्यूशन मेथड आता सबस्टिट्यूशन मेथड कशी ओळखायची तर आपल्याला आपण जे स्टँडर्ड फॉर्म्युले प्रूव्ह केले ते अल्जेब्रिक मध्ये आहे अल्जेब्रिक मध्ये म्हणजे कसे की इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स किंवा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये आपण प्रूव्ह केलेला आता या एक्सच्या ऐवजी दिलेल्या एक्झाम्पलमध्ये समजा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येईल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येईल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे साईन कॉस टॅन या तीनपैकी किंवा लॉगरिथमिक फंक्शन येईल लॉग घेऊन फंक्शन येईल तेव्हा किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन येईल ई रेस्ट फोर एक्सच्या फॉर्ममध्ये तेव्हा तेव्हा आपण हे ओळखायचं की हे सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आहेत म्हणून ठीक आहे किंवा अल्जेब्रिकमध्ये स्क्वेअरच्या ऐवजी एक्स रेस्ट फोर फोर किंवा एक्स रेस्ट फोर सिक्सच्या फॉर्ममध्ये येईल तेव्हा हे सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम आहे असं समजायचं आपण इथे तर एक्झाम्पलमध्ये आयडिया क्लिअर होतील आपल्या इव्हॅल्युएट इंटिग्रल सिक्स स्क्वेअर एक्स अपॉन टू टॅन स्क्वेअर एक्स प्लस सेव्हन टॅन एक्स प्लस थर्टीन डी एक्स असं इंटिग्रल आता कशाबरोबर सबस्टिट्यूट ठेवाल युअर इंटिग्रल सिक्स स्क्वेअर एक्स अपॉन टू टॅन स्क्वेअर एक्स प्लस सेव्हन टॅन एक्स प्लस थर्टीन डी एक्स फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कोट टॅन एक्स बरोबर टी आणि सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स बरोबर टी टी रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम
6 square x into dx चलेले पेदरो dt 1 upon काय ते 20 t square plus 70 plus 30 अगदी या प्रॉब्लेमला पॅरलल प्रॉब्लेम आहे फक्त व्हेरिएबल x आला सबस्टिट्यूट मेथड असल्यामुळे x च्या ऐवजी t व्हेरिएबल आला इतकाच फरक आला आणि पूर्ण प्रोसिजर आधी जे आपण प्रॉब्लेम सॉल्व केले त्या पद्धतीने याला परफेक्ट स्क्वेअर करायचं आहे इंटीग्रल काय करणार आपल्याला परफेक्ट स्क्वेअर करण्याकरता टी स्क्वेअरचा कोएफिशिएंट एक च्या ऐवजी 2 आहे म्हणून 2 कॉमन घेतला टी स्क्वेअर प्लस 7 बाय 2 टी प्लस 13 बाय 2 इंटू टी टी हियर 1 अपॉन 2 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन या ब्रॅकेटमध्ये कम्प्लीट स्क्वेअर करा टी स्क्वेअर प्लस 7 बाय 2 टी टीचा कोएफिशिएंट 7 बाय 2 याला दोन्ही भागलं 7 बाय 4 होईल 7 बाय 4 चा स्क्वेअर 49 बाय 16 लगेच मायनस 49 बाय 16 प्लस 13 बाय 2 डीटी 1 बाय 2 इंटिग्रल 1 अपॉन पहिल्या तीन टर्म आहे टी स्क्वेअर पासून आपण टी घेतला मधातून साईन घेतला या 49 बाय 16 याचं वर्गमूळ 7 बाय 4 चा स्क्वेअर घेतला याला केअरफुली सोडवा याचा एलसीएम 16 साईडला घेतो न्यूमरेटरमध्ये मायनस 49 प्लस 8 याला गुणा 13 इंटू 8 किती 13 इंटू 8 104 104 मिळते या 104 मधून 49 गेले तर प्लस येईल प्लस 16 किती येईल जे 51 55 इंटू डी टी कोणत्या फॉर्ममध्ये आलं 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चा लिनियर फॉर्म 1 अपॉन 2 आहे हा इंटू 1 अपॉन ए स्क्वेअर 55 अपॉन 16 आहे तर ए किती येईल ए राहणार स्क्वेअर रूट 55 अपॉन 4 स्क्वेअर रूट 55 अपॉन 4 टॅन इनवर्स एक्स टी प्लस 7 बाय 4 अपॉन ए स्क्वेअर रूट 55 अपॉन 4 अपॉन कोएफिशिएंट ऑफ टी 1 प्लस 6 इथे दोनचा भाग घेऊन टाकू आपण किंवा याला खालून वर घेऊन जा म्हणजे हे मिळेला इथे दोनचा भाग दिला हा आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट 25 अपॉन 2 तर हा होईल 2 अपॉन स्क्वेअर रूट 25 टॅन इनवर्स इथे असेल कळा 4 40 प्लस 7 अपॉन 4 अपॉन स्क्वेअर 55 अपॉन 4 4 4 कॅन्सल इथे नाही थांबून त्याच्याकडे टी मध्ये नाही विचारलं 2 स्क्वेअर 25 टॅन इनवर्स टी ची वेळ ठेवा 4 टॅन एक्स प्लस 7 अपॉन 25 प्लस तर याप्रमाणे सबस्टिट्यूट मेथडने हे एक्झाम्पल सोडवायचे आहे नंतर दुसरे एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन 2x तुम्हाला होमवर्कसाठी मी एक एक्झाम्पल देतो होमवर्क इंटिग्रल 1 अपॉन एक्स 6 लॉग एक्स होल स्क्वेअर प्लस 7 लॉग एक्स प्लस 2 डी एक्स कशाप्रकारे सबस्टिट्यूट ठेवा पुट लॉग एक्स इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह याची 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल टू डी टी म्हणजेच रिक्वायर्ड इंटिग्रल मिळणार आपल्याला रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम इंटिग्रल पा 1 अपॉन एक्स डी एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला डी टी आणि 1 अपॉन 6 लॉग एक्स इंटू टी स्क्वेअर
प्लस 70 प्लस इंटीग्रल वन अपॉन याला काय आलं दिसते म्हणजे प्रॉब्लेम आपण सोडवलं या प्रमाणे सोडवा जे येते आंसर आणि आलेल्या आंसर मध्ये टी ची व्हॅल्यू लॉगेस्ट होऊन जायची हे झालं पहिलं प्रॉब्लेम. दुसरा एक्झाम्पल राहणार इंटीग्रल कॉस एक्स अपॉन 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन एक्स प्लस 4 डीएक्स. कशाबरोबर सबस्टिट्यूट ठेवाल पुट साइन एक्स इक्वल टू टी कॉस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी रिक्वायर्ड इंटीग्रल बिकम इंटीग्रल कॉस एक्स डी एक्स वैल्यू डी टी 1 अपॉन ट्वाइस टी स्क्वेअर मायनस 3t प्लस 4 आणि याला सॉल्व करायचं मेथड ऑफ कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग. तर इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन 2x अपॉन 3 साइन रेज टू पॉवर 4x माइनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 डीएक्स. गिवन इंटीग्रल साइन 2x अपॉन 3 साइन रेज टू पॉवर 4x माइनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 डीएक्स. नाउ दिस कॅन बी टर्न एज तर इथे सबस्टिट्यूट ठेवणार आपण याच्यामध्ये पुट साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी याची आपण डेरिव्हेटिव्ह काढणार पॉवर फॉर्म्युलाइज करू पॉवर 2 साइन एक्स साइनचा पॉवर एक्स कमी झाला साइन एक्स मोर कंपोजिट फंक्शन झालं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी बट वाई नो दॅट टू साइन एक्स कॉस एक्स इज साइन ट्वाइस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी रिक्वायर्ड इंटीग्रल बिकम इंटीग्रल साइन टू एक्स इंटू डी एक्स वन मेले प्लस डी टी 1 अपॉन 3t स्क्वेअर मायनस 4t प्लस 1 जे तुम्हाला होमोसाठी प्रॉब्लेम दिला आहे त्यासारखा याचा कंप्लीट स्क्वेअर करू आपण 1 अपॉन 3 टेक आउट कॉमन टी स्क्वेअर मायनस 4/3t प्लस 1/3 इंटू डी टी हिअर 1 अपॉन 3 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन हा 1 अपॉन या ब्रॅकेटमध्ये कंप्लीट स्क्वेअर करायचा आहे टी स्क्वेअर मायनस 4/3t टीचा कोएफिशियंट 4/3 याला दोन्ही भागलं 4/3 याला दोन्ही भागलं तर विल 4/6 4/6 म्हणजे 2/3 2/3चा स्क्वेअर 4/3 आहे याला दोन्ही भागलं दोनचा भाग जाईल म्हणजे याला 2/3 2/3चा स्क्वेअर म्हणजे 4/9 4/9 ऍड करा 4/9 सबस्ट्रॅक्ट करा प्लस 1/3 इंटू डी टी पहिल्या तीन टर्म आहे 1 अपॉन टी मायनस 2/3 होल स्क्वेअर मायनस 4/9 आणि प्लस 1/3 मायनस 4/9 प्लस 1/3 याचा एलसीएम आला 9 मायनस 4 प्लस 3 दॅट इज मायनस 1/9 केअरफुली कॅल्क्युलेशन करायचं कारण चुकलं की फॉर्म्युला वेगळा लागेल मायनस 1/9 इंटू डी टी कोणत्या फॉर्ममध्ये आला इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा लिनियर फॉर्म 1 अपॉन 3 दॅट इज 1 अपॉन ट्वाइस ए मीन्स ए स्क्वेअर 1/9 तर ए 1/3 लॉग ऑफ मॉड एक्स मायनस ए टी मायनस 2/3 मायनस 1/3 अपॉन एक्स प्लस ए टी प्लस 2/3 प्लस 1/3 अपॉन कोएफिशिएंट ऑफ टी इज 1
प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन सी याला क्लियर करून घ्या हा थ्री थ्री कैंसल होता तो म्हणजे 1 अपॉन 2 शिल्लक राहणार लॉग ऑफ मॉड इथे 3 आला इथे एलसीएम ते येईल 3 पी हा माइनस 2 माइनस 1 दैट इज माइनस 3 खाली तो एलसीएम आला तो लक्षात ठेवायचा इथे पण 3 एलसीएम घ्या 3 टी प्लस सॉरी एक्स माइनस ए अपॉन एक्स प्लस ए पाहिजे ना इथे माइनस एस पाहिजे तर इथे 3 टी माइनस 2 प्लस 1 दैट इज माइनस 1 आणि जो एलसीएम आपण काढला 3 कॅन्सल होऊन जाईल प्लस आपल्याला इथे टी ची व्हॅल्यू ठेवायची 2 लॉग ऑफ मॉड 3 टी मीन्स साइन स्क्वेअर एक्स माइनस 3 अपॉन 3 साइन स्क्वेअर एक्स माइनस 1 प्लस तर ही मेथड ऑफ सबस्टिट्यूशन याप्रमाणे आपण सॉल्व करायचं की स्टँडर्ड फॉर्म्युले अल्जेब्रिक फॉर्ममध्ये आहे आपल्याला जर हे ट्रिग्नॉमेट्रिक लॉगरिथमिकमध्ये एक्सपोनेन्शियलमध्ये दिले असेल तर त्याला आपण सॉल्व करून घ्यायचं आहे पुन्हा एक प्रॉब्लेम आपण छोटंसं घेऊन घेऊ इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन ए स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स प्लस बी स्क्वेअर ई रेस टू पॉवर मायनस एक्स डी एक्स गिवन इंटीग्रल इज 1 अपॉन ए स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स प्लस बी स्क्वेअर ई रेस टू पॉवर मायनस एक्स आता इथे काय करायचं इथे हा ई रेस टू पॉवर मायनस एक्स आहे तर ई रेस टू पॉवर एक्स ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये गुणून भागू म्हणजे गुणून टाका ई रेस टू पॉवर एक्स इंटू ए स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स प्लस बी स्क्वेअर ई रेस टू पॉवर मायनस एक्स इंटू टी एक्स म्हणजे पहिल्या स्टेप ते आपण ई रेस टू पॉवर एक्स ने गुणलं ई रेस टू पॉवर एक्स ने भागून टाका न्यूमरेटर मध्ये ई रेस टू पॉवर एक्स राहणार या ब्रॅकेट ला गुणा ए स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स म्हणजे ई रेस टू पॉवर एक्स चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स ने याला गुणलं तर बेस सारखा पॉवरची ऍडिशन होईल म्हणजेच ई रेस टू पॉवर एक्स मायनस एक्स म्हणजे ई रेस टू पॉवर झिरो ई रेस टू पॉवर झिरो म्हणजेच वजा इंटू टी इथे सबस्टिट्यूट ठेवता येते आपल्याला पुट ई रेस टू पॉवर एक्स इक्वल टू टी ई रेस टू पॉवर एक्स डी एक्स इक्वल टू डी टी रिक्वायर्ड इंटीग्रल बिकम इंटीग्रल ई रेस टू पॉवर एक्स डी एक्स ची व्हॅल्यू डी टी 1 अपॉन ए स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स म्हणजे टी टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हेच एक्झाम्पल तुम्हाला असं येऊ शकते बरं 1 अपॉन ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी एक्स कन्फ्युजन नाही व्हायचं अल्जेब्रिकमध्ये आलं पहिल्या नेत्यांनी आपण व्हेरिएबल टी आहे इंटिग्रेशनचं पण टी स्क्वेअरचा कोएफिशिएंट ए स्क्वेअर आला म्हणजे लिनियर फॉर्ममध्ये आला याला आपण असं लिहून टाकू 1 अपॉन याच्या पूर्वी आपण एक प्रॉब्लेम घेतला ए टी होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी टी कोणत्या फॉर्ममध्ये आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पण लिनियर फॉर्म 1 अपॉन ए ए स्क्वेअर बी स्क्वेअर येते तर ए किती होणार बी टॅन इनव्हर्स एक्स मीन्स ए टी अपॉन ए म्हणजे बी अपॉन कोएफिशिएंट ऑफ टी म्हणजे ए आणि प्लस सी दॅट इज हा 1 अपॉन ए इंटू बी टॅन इनव्हर्स ए टी चे रिप्रेझेंट द्यायचे ई रेस टू पॉवर एक्स अपॉन बी प्लस तर याप्रमाणे याला सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या सूचना वारंवार केल्या जातील की फॉर्म्युले पाठ करा स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला नंतर त्याला अप्लाय कसं करायचं त्याचा लिनियर फॉर्म कसा आहे त्यानंतर वेगळं जर एक्झाम्पल आलं असेल ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये एक्सपोनेन्शियलमध्ये लॉगरिथमिकमध्ये तर त्याला मेथड ऑफ सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचं कारण दिलेले स्टँडर्ड फॉर्म्युले हे अल्जेब्रिकमध्ये आहे एक्झाम्पल आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक एक्सपोनेन्शियलने लॉगरिथमिकमध्ये विचारलं जाईल तर मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करायची आहे
तर फॉर्म्युले सगळ्यांनी काळजीपूर्वक पाठ करायचे आहे. फॉर्म्युले जर तुमचे पाठ असेल, सांगितलेल्या सूचनाचं तुम्ही जर पालन केलं, तर तुम्हाला इंटिग्रेशन हा युनिट अजिबात कठीण जाणार नाही, अतिशय सोपा आहे. काय करतो आपण, काहीच तर करत नाही. इथेच आहे फक्त आपल्याला आयडिया आहे की याला असं सोडवायचं आहे, याला सोडवायचं आहे. सबस्टिट्यूट मेथड आहे, त्याच्यावर सबस्टिट्यूट ठेवायचं आहे. डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे, इथे आलो आपण. कंप्लीट स्क्वेअर करायचा आहे, या जर आयडिया असेल तर तुम्हाला काहीच करावं लागत नाही. फक्त फॉर्म्युले पाठ करा, कोणत्या टाईपचे इंटिग्रल आहे, त्याची सोडवण्याची पद्धत कोणती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्याला फक्त एक मेमरीमध्ये फिट करा, आणि ते एका रजिस्टरमध्ये एका पेजवर लिहून ठेवायचं आहे की मला या टाईपमध्ये काय करायचं, त्या टाईपमध्ये काय करायचं, कोणता फॉर्म्युला लागेल, काय यूज करायचं, हे अगदी क्लिक झालं पाहिजे विदिन सेकंडमध्ये. आणि मग ते प्रॉब्लेम सोपं जाते, त्याला वारंवार सोडवून पाहायचं आहे. तर या सगळ्या सूचनांचं पालन करा जे तुम्हाला सांगितलं जाईल, की फॉर्म्युले पाठ करा म्हणजे पाठच करायचे आहे. त्याच्यामधून कोणालाही सुटका नाही. ज्याचे फॉर्म्युले पाठ नाही त्याला अजिबात इंटिग्रेशन समजणार नाही, त्याला डेरिव्हेटिव्ह समजणार नाही, त्याला मॅथमॅटिक्सचा कुठलाही भाग समजणार नाही. म्हणून सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. थँक्यू.